जनतेसाठी सदैव तत्पर, आम्ही मुरुंबकर, आपले शहर आपल्या बातम्या। चैतन्याचा, आनंदाचा व अबल वृद्धांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव। या हर्ष उल्हासाच्या पर्वाला शनिवारी 7 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे। या पार्श्वभूमीवर घरोघरी चौकात चौकात मंडळांमध्ये फक्त गणेशोत्सवाची लगबग दिसत आहे। गणेश मूर्तींच्या स्टॉलवर नागरिक गर्दी करत आहेत। मखरे, सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमध्ये उडालेली झुंबड, विद्युत रोषणाईने झगमगणारी दुकाने, विविध रंगी फुलांनी सजलेल्या फुलांची दुकाने, पूजेच्या साहित्याची यादी घेऊन बाजारात आलेल्या महिला, असे उत्साही वातावरण बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे। मुख्य भागातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्या आहेत। घराची साफसफाई झाल्यानंतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी बहुतांश नागरिकांनी सह कुटुंब शहरातील बाजारपेठ गाठली। सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ दिसून येत होती। अनेकांनी आपल्या कामावरून घरी न जाता थेट मार्केटमध्ये जाऊन खरेदी करणे पसंत केले। गणपतीसाठी आसन, चौरंग, वस्त्र, नारळ, विड्याची पाने, केवड्याची पाने याची खरेदी केली जात होती। तसेच घरासाठी तोरणे, झुंबरे, विद्युत रोषणाई हे देखील घेताना नागरिक दिसले। सजावटीमध्ये फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे दिसले। सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या आकाराच्या मूर्तीसाठी लागणारे मोठे हार याचे आगाऊ बुकिंग केले जात आहे। घरोघरी गणपतीचे देखावे साकारले जात असून त्यावर अंतिम हात फिरवला जात आहे। हीच तयारी सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपातील। तयारीने वेग घेतला असून पहिल्याच दिवशी आपला देखावा गणेश भक्तांसाठी खुला करण्याच्या उद्देशाने मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेत आहेत। रोषणाईसाठी आवश्यक इलेक्ट्रिकच्या वस्तू खरेदीसाठी कार्यकर्ते दुकानात गर्दी करताना दिसत आहेत। शनिवारचा गणपती घरी आणण्याचा मुहूर्त, प्रतिष्ठापनेचा मुहूर्त पाहून सर्वांनी तयारीला लागले असल्याचे दिसून येत आहे। एकूणच सुखकर्त्या दुखहर्त्याच्या आगमन व पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी घरोघरी मंडळामध्ये जय्यत तयारी केली जात आहे। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुंबकर, आपले शहर आपल्या बातम्या।